जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी आपण रिद्धपूर विकास आराखडा मंजूर केला, त्याला सुरुवातीच्या काळात पैसे देखील दिले. मगाशी बोंडे साहेबांनी उल्लेख केला आहे, खरं आहे की अविनाश ठाकरे असतील किंवा मोहनदादा असतील यांनी याचा चांगला पाठपुरावा केला, सगळे आपले महंत आमच्या पाठीशी होते आणि बोंडे साहेबांनी देखील स्वतः एक लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि त्याचं बरंच काम आपण या ठिकाणी करू शकलो. दुर्दैवाने आपण सुरुवातीचे जे काही पैसे दिले होते त्याचं काम सुरू असताना मध्यंतरीच्या काळात काही काळाकरता सरकार बदललं आणि सरकारने याचे सगळे पैसे रोखले आणि एकही पैसा त्या मध्यंतरीच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये या ठिकाणी मिळाला नाही. त्यामुळे हाती घेतलेली कामं ही जेवढा पैसा होता तेवढ्यापुरतं झाली आणि बाकी कामं ही अर्धवट राहिली. पण आता चिंता करण्याचं कारण नाही आहे, आता पुन्हा तुमच्या आशीर्वादाने या ठिकाणी श्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात आपण सरकारमध्ये आलो आहोत. माझ्याकडे वित्त विभागाची देखील जबाबदारी आहे, अमरावतीचा पालकमंत्री म्हणूनही जबाबदारी आहे आणि म्हणूनच यावेळच्या अर्थसंकल्पामध्ये आपण हा निर्णय केला की एकीकडे जशी ही महानुभाव पंथाची काशी आहे तशीच मराठीची काशी देखील हीच आहे आणि म्हणून मराठी भाषा विद्यापीठ जे 2019 सालीच आपल्याला करायचं होतं, कमिटीचा रिपोर्ट आला होता पण सरकार बदललं म्हणून आपण करू शकलो नव्हतो, ते मराठी भाषा विद्यापीठ करण्याच्या संदर्भातली घोषणा या बजेटमध्ये आपण त्या ठिकाणी केली आणि आजच त्याची बैठक मी घेतली आणि आता असं ठरलंय की एक समिती आपण तयार करतोय पुढच्या 15 दिवसांमध्ये जी 2 महिन्यामध्ये रिपोर्ट देऊन या विद्यापीठाच्या अंतर्गत कुठले कोर्सेस असतील, कशा प्रकारे ते राबवले जातील, याचं स्टेटस काय असेल या संदर्भातला सगळा अहवाल तयार करेल आणि त्या अहवालानुरूप आपण हे विद्यापीठ या ठिकाणी सुरू करू. आणि आज आम्ही निर्णय घेतला की त्याची बिल्डिंग होतपर्यंत आपल्या याच थीम पार्कच्या क्षेत्रामध्ये आपण हे मराठी विद्यापीठ सुरू करणार आहोत आणि एकदा विद्यापीठाची बिल्डिंग तयार झाली की मग त्या विद्यापीठाच्या बिल्डिंगमध्ये हे विद्यापीठ आपल्याला स्थलांतरित करता येईल. म्हणजे मग 2-3 वर्ष कदाचित 2.5 वर्ष बिल्डिंगला लागतील, तेवढा वेळ न थांबता तात्काळ आपल्याला मराठी भाषा विद्यापीठ हे या ठिकाणी तयार करता येईल.